तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पंचमेल दाल। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे मी 5 प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत। या डाळीमध्ये आहे मसूरची डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ आहे, चण्याची डाळ घेतली आहे आणि उडदाची डाळ। प्रत्येक डाळ मी 2-2 चमचे या प्रमाणात घेतली आहे, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घ्या। तर सगळ्यात आधी या 5ही डाळ आपण धुवून घेऊया। ही डाळ मी मिक्स करून घेतली आहे, आता याला धुवून भिजत ठेवणार आहे 5 ते 10 मिनिटासाठी। भिजून झाल्यावर याला लावूया आता आपण कुकरला। कुकरला लावण्याच्या अगोदर याच्यात टाकूया हळद, चवीनुसार मीठ, 1 इलायची, लवंग 2 ते 3, जीरा थोडासा, कढीपत्ता आणि याची आपण शिटी लावून घेऊया। ही डाळ शिजल्यावर काही तुम्हाला अशाप्रमाणे दिसते। आता आपण देऊया याला फोडणी। फोडणीसाठी टाकले मी इथे तेल। आता इथे तेलात फोडणीला टाकणार आहे मी बारीक चिरलेल्या 2 मिरच्या, थोडीशी अद्रक, लसूण घेतला मी बारीक चिरून, कांदा घेतला 1 बारीक चिरलेला आणि बारीक चिरलेला टोमॅटो। सगळ्यात आधी टाकते लसूण, हिंग, आलं फिरवून घेणार आहे। असा कलर बदलला की याच्यात टाकणार आहे मिरच्या। मिरच्या टाकून झालं की लगेच टाकलाय कांदा, परतून घ्या। कांदा परतून झाला की लगेच टाकणार आहे टोमॅटो। टोमॅटो लवकर शिजण्यासाठी टाकले इथे थोडंसं मीठ, पण लक्षात असू द्या की मीठ आपण डाळीतसुद्धा टाकलं आहे कुकरला लावताना। आता झाकून ठेवा। टोमॅटो शिजून झाला की याच्यात आपण टाकूया मसाले। मिरची, धनाजीरा पावडर आणि हळद फिरवून घ्या। हळद टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला। सगळे परतून झाल्यावर याच्यात टाकणार आहे डाळ। छान असं फिरवून झाल्यावर उकळा येण्यासाठी झाकण लावून ठेवा। तुम्हाला जर पाणी ॲड करायचं तर तुम्ही पाणीसुद्धा ॲड करू शकता। तर डाळीला अशी उकळी फुटली आहे, वरतून टाकलाय थोडासा गरम मसाला, डाळ फिरवून घेतली आहे आणि आता टाकते कोथिंबीर आणि आता सर्व्ह करूया। आता आपली ही पंचमेल डाळ आहे रेडी। तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल, आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। थँक्स फॉर वॉचिंग गाईज, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।